नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जितेश बोरडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला बीज गाण्याचे जे जे के असे फॅक्टवाले जे क्वेश्चन असतात जे आपल्याला एक्झाममध्ये जरा जास्त अवघड वाढतात किंवा यांचं उत्तर काढण्याचे एकदम मतलब सोपे ट्रिक्स पण आहे ते आपण एकदम शॉर्टमध्ये उत्तर काढू शकतो परंतु ते आपल्याला एक्झाममध्ये असे क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला काय होतं टायमाच्या अभावामुळे आपल्याला हे अवघड जातात आणि उत्तर काढला त्याचा मतलब वेळ जास्त लागतो तर अशा क्वेश्चनला मतलब लवकरात लवकर दोन तीन सेकंद कसं उत्तर काढतात तर मी ट्रिक्स सांगतो बघा आता अशा क्वेश्चन आहे आता इथं जर दोन्ही जर साईन प्लस प्लस जर असले तर यावेळी अगोदर अगोदर आपण साईन मतलब कसं असतं काय करतं साईनचा सा, काय फरक पडतो या प्रश्नावरती ते आपण बघून घेऊ जर त्यांनी दिले आहे एक्स प्लस वन बाय एक्स बरोबर चार दिले आहे तर एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू किती ते विचारलेलं आहे तर लक्षात ठेवा जर दोन्हीकडे जर प्लस प्लस साईन असलं तर एक लक्षात ठेवा जर प्लस प्लस जर साईन दोन्हीकडे असलं तर प्लस प्लसचं मायनस होतं मायनस मायनस जर असलं तर प्लस होतं प्लस मायनस जर असलं तर प्लसच होतं आणि मायनस प्लस जर असलं तर प्लसच करायचं तर मग आता तुम्हाला लक्षात ठेवा आता इथं प्लस प्लस आहे म्हटलं आपलं काय आहे मायनस करणे आता लक्षात ठेवायला सॉल्व कसं करायचं इथं दिलं आहे जर एक्स प्लस वन बाय एक्स इक्वल टू फोर तर एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू की किती तर हे बा याच्यात काहीच नाही करायचं हा चार आहे ना हा चारचा इथं स्क्वेअर दिला तर चारचा काय करायचा वर्ग करायचा म्हणजे काय कसा सॉल्व्हिंग चारचा स्क्वेअर आणि हा दोनच या घात म्हणून ह्या घातच्या वजा करायचा वजा दोन बरोबर किती चार वर्ग किती सोळा सोळा वजा दोन बरोबर किती चौदा आता इथे आपण वजा काय केलं कारण दोन साईडला आपलं चिन्ह काय सारखे होते प्लस प्लस होते प्लस प्लसचं आपण काय सांगितलं मायनस होतो ओके आलं उत्तर चौदा आपलं आलं फर्स्ट आता आपण याचाच असाच दुसरा दुसरा टाईप बघू बघा आता जर एक्स प्लस वन बाय एक्स इक्वल टू थ्री असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वन बाय एक्स स्क्वेअर बरोबर किती असेल तर लक्षात ठेवा आता हा वरचा आपण जे क्वेश्चन सॉल्व केला त्यासारखाच हा पण आहे काहीच करायचं नाही तीनचा वर्ग त्याच्यातून दोन वजा करायचं फक्त किती नऊ वजा दोन बरोबर किती सात म्हणजे आलं आपलं उत्तर आता आपण दुसरा टाईप याच्यातला ओके आता बघा जर एक्स वजा वन बाय एक्स इक्वल टू फोर तर एक्स स्क्वेअर प्लस वन बाय स्क्वेअर फोर किती आताही आपण लक्षात ठेवलं इथं आपण काय सांगितलं तर पहिल्यावरती लक्षात ठेवायचं बघा मायनस प्लस जर असेल काय करायचं आहे प्लस करायचं आहे म्हणजे आपल्याला त्यात मिळवायचे काहीच नाही करायचं याच्यामध्ये हा क्वेश्चन आला चारचा वर्ग करायचा चारचा वर्ग आता आपलं काय करणं आहे मायनस आहे एक प्लस आहे म्हणजे काय करणं आहे प्लस करणं आहे प्लस हा घातांकात मिळवायचा किती दोन सोळा चारचा वर्ग सोळा अधिक दोन किती झाले अठरा आलं उत्तर आपलं आता आपण याच्यातलं दुसरं बघू जर घातांक तीन असला तो तो तर कसं करायचं ओके बघा जर एक्स प्लस वन बाय एक्स इक्वल टू टू तर एक्स एक्स क्यूब प्लस वन बाय एक्स क्यूब इक्वल टू किती तर काय करायचं हा जसा तसं आहे काहीच नाही करायचं आता याचा घातांक थ्री ना तर काय करायचं दोनचा घन करायचा दोनचा घन वजा आणि हाच घन काय करायचा त्याच्यामधून म्हणजे हा जो घन आहे आपण पहिला काय करतो दोन याच्यातून प्लस किंवा मायनस करतो आता दोन्ही प्लस प्लस आपल्याला मायनस करावा लागेल परंतु ह्या घनाचा आणि याचा गुणाकार करायचा तीन दुने सहा याच्यातून सहा काय करायचो वजा करायची दोनचा घन किती आठ वजा सहा बरोबर किती दोन आलो आपलं उत्तर दोन म्हणजे हा असे क्वेश्चन जर आले प्लस मायचं आपलं तर कन्फ्युजन दूर झालं दुसरी गोष्ट होती जर क्यूब आला तर कसं करायचं क्यूब आला तर काय करायचं हा वरचा जो घातांक असतो त्याला ह्या इकडची जी जी कम्बी डिजिट द्यायला असतो त्या त्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि हा आणि पाय पहिल्या वेळेस याचा क्यूब करायचा आणि त्या दोन्हीचा गुन्हा तुम्ही वजा करायचा प्लस असलेला आणि मायनस प्लस असला तर त्याच्यामध्ये मिळवायची आता आपण दुसरं राहायचं तुम्ही बघू ओके दुसरं बघा जर एक्स गन। वजा वन बाय एक्स इक्वल टू फाय तर एक्स क्यूब वजा वन बाय एक्स क्यूब किती आहे आता दोन्ही साईडला मायनस मायनस चिन्ह आहे तर आपला काय प्लसच करावं लागणार आहे तर पाचचा आपण काय करणार पाचचा घन पाचचा घन वजा पास्त्रिक पंधरा पाचचा घन किती आपला वजा नाही प्लस करावं लागेल दोन्ही साईडला प्लस मतलब प्लस घ्यावा लागणार ओके पाचचा घन किती एकशे पंचवीस प्लस पंधरा किती आले एकशे चाळीस एकशे चाळीस ओके एकशे चाळीस आलं आपलं उत्तर आता आपण एकदा काय करू एक नवीन पद्धत बघू म्हणजे कसं आता आपण हे तर सॉल्व्ह केलं एकशे चाळीसचं उत्तर आलं आता आपल्याला आपण बघू जर चार एक जर याचा जर समजा याचा घातांक जर चार असला आता फॉर एक्झाम्पल आपण हे ह्या एक्झाम्पल आपण एक चार ठेवून बघू ओके दोन्ही साईडला काय प्लस प्लस आहे एक्स प्लस वन वाय एक्स इक्वल टू थ्री तर एक्स स्क्वेअर केलं होतं ना आपण तर आपण काय करू याला एक्सचा चौथा घात करू ओके आपण याला एकशा चौथा घात केला आता याला कसं सॉल्व्ह करायचं आता कायचं निमित्र मित्र मित्रांच्यात एकदम इझी आहे बाबा हा जसा तसाच ठेवायचा फक्त आपण काय केलं याच्यात आपल्याला याच्यात दोनच्या फॉर्ममध्ये करायचं आपण याला असं लिहू शकत नाही का दोन गुणिले दोन करू शकतो दोन गुण्य दोन चारच झाले म्हणजे याचा घातांक आपण याला आपण असं तर लिहू शकतोच ना दोनचा वर्ग लिहू शकतो आपण याला लिहू शकतो त्याला ह्याच ह्या स्वरूपात लिहायचं आहे तर काय करायचं पहिल्या वेळेस आपण जे उत्तर काढलं होतं दोन दोन ठेवून ते बरोबर ॲज इट इज ॲस असेल आणि नंतर हा सात जसा तसा खाली घ्यायचा आणि दुसरा दोन बाकी आहे त्या दोन त्याच्या डोक्यावर ठेवायचा म्हणजे वर्ग करायचा वजा त्याच्यातून हा दोन एक दुसरा दोन वजा करायचा साथी साथी एकोणपन्नास वजा दोन म्हणजेच सत्तेचाळीस आलं याचं उत्तर जर चौथा घातांक जर असेल तर असं करायचं तर असे जर कोणते बी आपण आता या असले विद्यार्थी मित्रांनो आता मी या यालाच काय सांग करतो पाचवा घातांक ठेवून सांगतो ओके ठीक आहे आता हाच क्वेश्चन घेतो हाच क्वेश्चनला जर पाचवा घातांक जर असला फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वन बाय एक्स याचा पाचवा घातांक ठेवला दोन ठिकाणी आणि प्रश्न हाच आहे ओके याला कसं सॉल्व्ह करायचं आता ह्या कसं तुम्ही म्हणजे याच्यात दोन बोल दोन झाला आपण याला तीन आपण याच्यात फॅक्टर पाडू शकतो ना तीन आणि दोन केले तीन आणि दोन किती झाले पाच आपण याला याच्यामध्ये दोन दोन चार झाले होते पण याला तुम्ही पाच करासाठी पण तुम्ही म्हणशाल पाच असं पण होऊ शकतं एक एक अन चार झाले ते पण पाच होऊ शकते पण आपल्याला काय आहे ना लगतच्या संख्या घ्यायच्या ओके तीन आणि दोन घेतले तर ह्यावेळेस काय करणार आपल्याला हा जो तीन असतो ना हा एकाचा तीन असतो तीनचा आपल्याला काय करणे पहिलं तीनचा वर्ग वजा दोन म्हणजे हे आपण पहिलं दोन घेतले नंतर तीन घेतले ना पहिलं दोन घ्या तीन घ्या सारखा उत्तर आहे अरे आपण दोन घेतले ओके तीनचा वर्ग दोन दोन म्हणजे किती नऊ वजा दोन म्हणजेच किती आलं सात आलं इथपर्यंत आपलं आलं याला इक्वेशन नंबर एक द्यायचं ओके आता काय करायचं नंतर हा दुसरा जो तीन आहे म्हणजे कुठं आपला जो इथं आपण तीन लिहिला होता आपण काय करायचं तीन तीनचा वर्ग आला ना नंतर तीनचा घन कराचा वजा नऊ बरोबर किती तीनचा तीन घन म्हणजे किती झाला आपला सत्तावीस वजा नऊ म्हणजेच आपलं किती आलं अठरा याला इक्वेशन नंबर दोन द्यायचं म्हणजे कसं आता बघा हे दुसरा तीन होता हा तीनच्या डोक्यावर हा तीन लिहिला आणि त्याच्यातूनच आपण ती ती तीन, तीन त्रिक दोन तीन तिक नऊ म्हणजे त्याचा वजा केली कारण जर दोनपेक्षा जास्त घातांक आला गा तर ह्या या दोन्हीचा गुणाकार करणं पडत असतो आपण ते दुसऱ्या इक्वेशनमध्येच बघितलं तर ओके आता आपला प्राय आपला किती आला एक आला सात एक आला अठरा ओके इक्वेशन एकचा आला एक सात एक आला अठरा आपण काय करायचं आता या दोन्हीचं अठरा गुणिले सात करायचा अठरी सात आठ अठरा गुणिले सात केले एकशे सव्वीस ओके हां अठरा गुणि सात केले एकशे सव्वीस आले आता काय करायचं एकशे सव्वीसमधून काहीच नाही करायचं फक्त हा हा जो तीन आहे त्याच्यातून व वजा करायचा ओके तीन वजा केला किती तर किती येतं आपलं उत्तर एकशे तेवीस म्हणजे पाचचा आपण जर पाच घेतला सहा घेतला त्याला फक्त असं ह्या ह्या स्वरूपात मांडायचं त्याला दो दोनचा आपण वर्क करू शकतो किंवा तीन झाला आवा तर समजा सहा आला तर ता आपण त्याला कसं बघ तीनच्या तीन 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 फॅक्टरमध्ये आपण त्याला करू शकतो मग ते आपण सॉल्व्ह करू शकतो तर असे जर क्वेशन असले तर असं सॉल्व्ह करायचं आणि हे एकदम इजी असतं जर आपल्याला फक्त प्लस मायनस साईन आपल्याला कळायला पाहिजे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं जर दोन्ही प्लस प्लस असतो मायनस घ्यायचं मायनस मायनस असलं प्लस घ्यायचं प्लस मायनस असलं तर प्लसच ठेवायचं आणि मायनस प्लस असलं मायन पाहायचं यात लक्षात ठेवायचं काहीच नाही फक्त दोन्ही प्लस असले तर मायनसच करायचं बाकीचं कोणतं चिन्ह असू द्या त्याची बेरीजच करायची बस एवढं लक्षात ठेवायचं आणि असे जर क्वेश्चन असले तर चार पाच सेकंदा तुम्ही एकदम इझी सॉल्व्ह करू शकता आणि कधी तुम्ही डायरेक्ट ऑप्शन म्हणून पण क्वेशनकडे जाऊ शकता एकदम इजी इजी ट्रिक आहे आणि तुम्हाला आज हा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी देत राहील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो